तर घरात कोणतेही शुभ कार्य असू देत, सर्वांची पसंती एकच, ती म्हणजे महालक्ष्मी वस्त्रम। तर नक्की भेट द्या, आम्ही आपल्या सेवेसाठी तत्पर आहोत। प्रोप्रायटर सतीश माळी यांचे महालक्ष्मी वस्त्रमचा पत्ता टिळक बद कॅनरा बँकेच्या बाजूला गडहिंग्लज, आणि आमचा संपर्क क्रमांक आहे 7744061821। मग येत आहे ना, आपल्या महालक्ष्मी वस्त्रमला भेट द्या। एकदा याल तर पुन्हा नक्की भेट द्याल। आज गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी गावात भाजप नेते शिवाजी पाटील यांच्या संकल्पनेतून आज मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। यावेळी श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामी हत्तरगी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी माजी मंत्री भर्मूअण्णा पाटील, संग्रामसिंह कुप्पेकर, सदानंद हत्तरकी, जिल्हा परिषद सदस्य जयश्री तेली यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। सकाळपासूनच परिसरातील शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या महाआरोग्य शिबिरात विविध तपासणी, जनरल सर्जन, रक्त तपासणी शिबिर, मोफत आभा कार्डचे वाटप करण्यात आले। हलकर्णी भाग व परिसरातील हजारो नागरिक या शिबिराचा लाभ घेत होते, तसेच शिवाजी पाटील यांचे आभार मानत होते। याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी शिवाजी पाटील यांच्याशी संवाद साधून ह्या शिबिराबद्दल माहिती जाणून घेतली। पसंत महाकस्य दुःख भाग भवे सहना भवतो सहनौभुनक्तो सहवीर्यं करवावहि तेजस्विनावधीतमस्तु मा विद्वेषावहि। ओम शांति शांति शांति। महाआरोग्य शिबिर ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उदात्त हेतूने मोफत चष्मे वाटप, जनरल तपासणी, मेडिसिन फिजिशियन, हृदय विकार, डोळे तपासणी आणि अत्याधुनिक आय ब्रेस्ट मशीनद्वारे महिलांचं ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, नाक कान घसा तपासणी, स्त्री रोग तपासणी, आयुष्मान भारत कार्ड वाटप, मोफत औषध वाटप, रक्त संबंधी तपासणी, किडनी संबंध तपासणी, रक्तदान शिबिर, जनरल सर्जन, हे सगळे या शिबिरात तज्ज्ञ नामांकित डॉक्टरद्वारे तपासण्या केल्या जाणार आहेत। सर्वांनी जे जे त्यांचं त्रासदायक रोगग्रस्त आहे त्यांनी सगळ्यांनी इथं तपासणी करून घ्यावे म्हणून सदस्य, प्रदेश कार्यकारिणी भाजपा आणि राज्याध्यक्ष कामगार माताडी कामगार संघाचे राज्याध्यक्ष सन्मान्य श्री मान्य श्री शिवाजीराव पाटील सो यांचं फार जनतेवरती जे काय सेवेचा भावना आहे त्या सेवा भावनेने इथं हलकर्णी या भागात जे लोक त्रासानं कंटकानं संकटानं रोगी आहेत त्यांनी निरोगी व्हावं त्यासाठी त्यांनी त्यांचं शिबिर आयोजन केलेलं आहे। आणि या कार्यक्रमामध्ये युवा नेता आणि अनुभवी आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य युवा नेता सन्मान्य श्री संग्रामसिंह कुपेकरजी, भर्मूअण्णा पाटीलजी आणि सदा खो हत्तरगी आणि चंदूअण्णा हे सगळे इथं या कार्यक्रम भागी झालेले आहेत। ह्यांनी त्यांनी म्हणत नाही आणि हे पुण्याईचं कार्य आहे। या भागात जेवढं रोगी आहेत त्यांनी निरोगी व्हावं, त्यांनी आरोग्यवंत व्हावं ह्यासाठी त्यांनी या दिवशी फार चांगलं असं हे जे काय निर्धार निर्णय घेतलेला आहे ह्याला आमचं पूर्ण सहमत आहे, आशीर्वाद आहे। आणि जे काय वाक्य आहे हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हे आमचं भाग्य। बसवेश्वर सांगतात 12व्या शतमामध्ये एल्ल एल्ल ऐति आरोग्य इल्दिद्र संपत हणविद्ध झालं, खेड्यातील लोकांना आरोग्याकडे लक्ष नव्हतं, ಹಳ್ಳಿಗೊಳಗ ಆರೋಗ್ಯಕಡೆ ಮನುಷ್ಯನ ಲಕ್ಷ ಇರಕ್ಕಿಲ್ಲ. ಕೊರೋನಾ ಯಾವಾಗ ಬಂತು ಆವಾಗ ಮನೆ ಬಿಟ್ಟು ಹೊರಗೆ ಬರುವಾರ, ಮನ್ಯಾಗಿನ ಮನ್ಯಾಗಿನ ಮಂದಿ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಮಾತಾಡುವಾರ, ವಾಪ ಯಾವಾದ್ರೂ ಇಲ್ಲಿ ಸ್ಟೇಜ್ ಮೇಲೆ ಕೆಮ್ಮಿದಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಕಿತ್ತು ಓಡಾಕತ್ತಾರ. ಫೋನ್ ತರ ಖೋಕಲ 50 ಮೀಟರ್ ದೂರ ಬಗ ಕಸ ಅಲತೆ ಆಮಾಲ ಸಗಳ್ಯಾನ ಅನುಭವ ದಯಲ ಆಲೆ ಅನುಭವ ಮಧ್ಯೆ ಅಮೃತ ಅನುಭವ ಅಮೃತ ದಯಲಾಸ್ ದೇ ಕೊರೋನಾ ಆಲ
सगळ्यांना काय सांगायला आलं कोरोना, तर आरोग्यवंत व्हा, आरोग्याकडे लक्ष द्या, श्वासोच्छ्वास दिवसा प्राणायाम करा, योग करा, ध्यान करा, जप करा। मंदिर आहेत, भरपूर मंदिर आहेत आमच्या भारतामध्ये, कर्नाटक महाराष्ट्र गडी भागात सीमा भागात आम्ही सांगा लागले, तुम्हाला कुठलं मंदिर देवस्थान भेटतंय तिथे जाऊन 5 मिनिट बसा, समाधानाने एकांतेनं मन समाधान करून घ्या। समाधान फार महत्त्वाचं आहे, मनसमाधीयतां चांगलं राहावं हे त्यांचा मूल उद्देश आहे। और उद्देश हे ना अंतर समाजदोळग यारु कष्ट नष्ट संकट दुःखदिंद इरबार्दु, ಎಲ್ಲರಿಗೂ ಚಲೋ ಆಗ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯವರಾಗಿರ್ಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಿರ್ಬೇಕು। ಆರೋಗ್ಯವಂತರಾದ್ರನ ನಮ್ಮ ಭಾರತಕ್ಕೆ ಒಂದು ಭವಿಷ್ಯ, ಆರೋಗ್ಯವಂತರಾದ್ರನ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಭವ್ಯ ಬುನಾದಿ। ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರು ಹೇಳಿದಂಗೆ ಯುವಕರು ಏಳಿ ಎದ್ದೇಳಿ ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಿರಿ, ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು, ನೀವು ಮೊದಲು ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಬೇಕು, ನೀವು ಆರೋಗ್ಯವಂತ ದೃಷ್ಟಿಕೋನ ಠೇವೂನ್ ಯಾ ಆರೋಗ್ಯ ಶಿಬಿರಾಚಿ ನಿಯೋಜನ ಸಂಯೋಜನ ಯಾ ಠಿಕಾಣಿ ಕರಣ್ಯಾತ ಆಲೆಲ ಆಹೆ। खरं म्हणजे पूर्व भाग हा तसा कष्ट करणारा भाग, शेतामध्ये राबून काबाड कष्ट करून इथल्या माता भगिनी असतील, वडीलधारी मंडळी असतील, इथं शेतामध्ये राबून आपलं शरीर चांगल्या पद्धतीनं तयार केलेली ही लोकं। परंतु आता आरोग्याच्या अडचणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या आहेत आणि दवाखान्याला गेलं किंवा इतर ठिकाणी गेलं तर योग्य निदान होत नाही, म्हणून स्थानिक पातळीवरती डॉक्टरांची चांगली यंत्रणा या ठिकाणी मागवून आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं पुढील दिशा आपल्याला कळण्यासाठी ह्या आरोग्य शिबिराची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आज हे कार्यक्रम घेतलेला आहे। सर्वांनी लाभ घ्यावा जेणेकरून भविष्य काळामध्ये आपल्या आरोग्याला कुठलाही त्रास होणार नाही याची चिंता आपण भविष्य काळामध्ये करू नये आणि ती होऊ नये, म्हणून या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आपण सर्वांनी लाभ घेऊन त्याच आरोग्य शिबिराला सहकार्य करावे एवढी विनंती या निमित्ताने करतो। 2 दिवस हे शिबिर चालणार आहे, त्याचा लाभ आपण पुरेपूर घ्यावा एवढीच विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्यांना धार्मिक ज्ञान तर स्वामीचेच होता आणि परंतु आज एका डॉक्टर किच्या नात्याने त्यांनी जे आज मार्गदर्शन केलं त्यांचं खूप खूप कौतुक वाटते की खूप त्याला ज्ञान आहे। मुंबईला पण माझ्याकडे ज्ञानेंदू उतरायला आले होते आणि आज त्यांचा एक संवाद लाभला आपल्याला। तसेच माझे आमचे नेते भाजपचे ज्येष्ठ नेते आमचे नेते आमचे महाराष्ट्र माजी मंत्री भरमणराव पाटील साहेब, माझे सहकारी संग्रामजी गुप्पेकर साहेब, आमचे सदानजी हत्तरगी दादा, प्रथम नागरिक आमच्या सरपंचताई, आमच्या चौकलेताई आणि आमच्या तिली मॅडम संतोष तिली भाऊ आणि एंटी रवराज भाऊ आणि आमचे सर्व सहकारी आणि मुख्यमंत्री सहाय्य निधीमधून जी योजना होते शिवाजी पाटील एकट्या याच्यामध्ये नाही आहे, मी फक्त पुढाकार घेतो आहे। तर खरी शक्ती आणि खरी ताकद राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हा संकल्प चालू आहे, त्यामुळे आपला सहकार्य आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यातून ह्या 2 नेत्यांच्या सहकार्यामधून आज प्रत्येक भागामध्ये हा मेडिकल कॅम्प आपण सुरू केले आहे। गेल्या महिन्यामध्ये सदगड भागात झाला, आत्ता हा गंगेचा पूर्व भाग आहे। तर सर्वांच्या अडचणी समस्या एकच आहेत, आमच्या आया बहिणी सकाळी उठल्यानंतर चूल भरल्यानंतर गोठ्यात जाणं, गोठ्यातून शेणपाणी करणं, नंतर परत चुलीवर जाणं, चुलीवर शेतात जाणं, रात्री येणं, त्यांच्या पायाचे पाय, त्यांचे गुडघे, त्यांचे डोळे, त्यांची कंबर ही अवस्था मी पाहिले की माझ्या घरात पण तीच परिस्थिती आहे। त्या अडचणीला आमच्या भागामध्ये 15,000 वरती लोकांनी हजेरी लावली आणि ती समस्या विविध भागात काही वेगळी नाही, आपण सर्व शेतकरी कुटुंबाशी संबंधित आहोत। तर आपल्याला ह्या योजनेचा फक्त आपण एक दिखावा म्हणून नाही सांगत, ती योजना आपण ती राबवतो, मेडिकल कॅम्प आले, चेक केलं, नाव नोंद केलं आणि औषध गोळ्या घेतलं असा विषय नाही आहे। ह्याच्यामधून ह्या मेडिकल कॅम्पमधून जे माझे मुख्यमंत्री साहेबांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचे माझे खूप घनिष्ठ संबंध आहेत, जवळचे संबंध आहेत, त्यांच्या सहकार्यातून पुढाकारातून त्यांचा मोठा सहभाग आहे याच्यामध्ये। आणि त्यांनी ही 2 महिन्यामध्ये दुसरी मेडिकल कॅम्प नेलं, महाराष्ट्रामध्ये पहिली घटना घडली। तर ह्या माध्यमातून आपल्याला सगळं हातदुरुगे असेल, अजून कुठले ऑपरेशन असतील, सगळे मोफत आहेत आणि ते शिवाई पाणीच्या माध्यमातून होतात। खरं हे करण्यामागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यातून आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि सर्व त्यांची टीमवर्क, हे जर आले डॉक्टर सातव आहेत, डॉक्टर आमचे मंगेश चोडे साहेब आहे बंधू आहेत, त्यांचा पुढाकार सगळ्यांचं सहकार्य, सगळे डॉक्टर बंधू आपले
सगळे हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्यायचा आहे आणि सगळा मेडिकल कॅम्प हा आता जरी चेकअप झाला त्याच्या काय अडीअडचण असतील ऑपरेशन असतील ते फुकटमध्ये आपल्याला सगळे भेटणार आहेत. फक्त चष्म्याचे चष्मा वाटप आहे आज आहे उद्या आहे आणि उद्या देशाचे केंद्रीय मंत्री आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री आपल्या नेते रामदास जाधव साहेब उद्या येणार आहेत. खासदार आमचे संजय मंडलिक साहेब येणार आपला मंडलिक साहेब येतील. खासदार आपले मालिक साहेब आहेत आणि त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष समाजराज घाडगे साहेबांचं उद्या आज उद्या सगळे आपल्या वेळेनुसार येतील आणि आपलं मार्गदर्शन करतील आणि आपल्याला माझ्यानंतर माझे नेते ब्रह्मानंद साहेब बोलतील. खरं फारसं जाऊ शकत नाही आणि त्यांना संधीसुद्धा मिळत नाही आणि म्हणून अशा लोकांच्यासाठी हे महाआरोग्य शिबिर खऱ्या अर्थानं आयोजित केलेलं आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या सर्वांनी याच्यात लक्ष घातलेलं आहे आणि त्याचबरोबर शिवाजीरावांचे प्रयत्न त्याला कारणीभूत आहेत आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या पाठीमध्ये ठामपणाने उभे आहोत. या महाआरोग्य शिबिर यशस्वी करण्यात आले आणि म्हणून तुम्ही सर्वांनी माझ्या आया बहिणी आणि सर्व बंधू भगिनींनी सर्व या आरोग्याचा लाभ घ्यावा, आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. आणि शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आणि मी कान आणि घसा तपासणी करून घेतलेली आहे. त्यांचे आम्ही शेतीच्या आभारी. मी खंडावरून मागवला पाटील आम्ही डोळा तपासण्यासाठी हलकडीला शिवाजी पाटलान शिबिर ठेवलं आहे आणि त्या चष्म्या आमचा त्या चष्म्याचा नंबर आला म्हणताना आम्ही इकडे आलो आणि मग त्यांनी ऑपरेशन करायला पाहिजे म्हणून सांगितलं आहे आणि त्यांनी आम्हाला चष्मा दिला. सध्या आपण आहोत हलकर्णीमध्ये. आज भाजप नेते शिवाजी पाटील तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनमार्फत येथे भव्य असे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत आणि ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत आहेत शिवसेना वैद्यकीय कक्षाचे संपर्क प्रमुख जितेंद्र सातव साहेब. नमस्कार सर, काय सांगाल आत्तापर्यंत ह्या आज शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि सकाळपासून किती जणांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे तसेच कोणकोणत्या तपासण्या ह्या शिबिरामार्फत घेण्यात आलेल्या आहेत? शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या आरोग्य शिबिरामध्ये सर्व रोग निदान तपासणी आपण इथे उपचार करत आहोत. त्याचबरोबर प्राथमिक तपासणी केल्यानंतर यामध्ये डिटेक्ट होणाऱ्या ज्या काही पेशंट्स आहेत, रुग्ण आहेत, त्यांच्यावरतीही अधिक शस्त्रक्रिया मोफत करण्याचा यामध्ये उद्देश आहे. त्याचबरोबर आज रक्त तपासणी असेल, हृदयविकार असेल, ECG असेल, त्याचबरोबर कॅन्सरसारखे आजार आहेत जे सर्वसामान्य माणसाला हैराण करून ठेवले आज, अशा आजारांवरती प्राथमिक तपासणी असेल, त्याचबरोबर डोळे तपासणी, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आहेत आणि यानंतर सर्व निदान झाल्यानंतर डोळे तपासणीवरती विशेषतः चष्मे वाटपसुद्धा आपण या शिबिराच्या अनुषंगाने आज आपण इथं मोफत आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि विशेषतः आमचे गुरुवर्य माननीय मंगेशजी चिवटे जे आज मुख्यमंत्री सहायता कक्षाचे कक्षप्रमुख म्हणून काम पाहतात आणि या भागातील लोकांच्या मनातील आमदार ते म्हणजे आपले शिवाजीराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण इथे भव्य आरोग्य शिबिराचं नियोजन केलं आहे आणि या अनुषंगाने या गावामधील आजूबाजूच्या 100 गावांमध्ये जवळजवळ आज 3,000 ते 3,500 लोकांनी याचा आत्तापर्यंत लाभ घेतला आहे. अजून हा 4 तास चालणार आहे. त्याच अनुषंगाने आम्ही उद्याही या शिबिराचं नियोजन वाढवण्याचा विचार करतो आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तयारी पूर्वतयारी केलेली आहे. धन्यवाद.